डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर, त्यातच हाती येऊ पाहणारे सोयाबीन तथा कापशीचे पीक उद्ध्वस्त झालेले पाहून खचलेल्या वरोरा व भद्रावती तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केल्याच्या मन विषण्ण करणाऱ्या घटना वरोरा तालुक्यातील जामगाव व भद्रावती तालुक्यातील डोंगरगाव खडी येथे घडल्या आहे. जामगाव येथील शेतकरी गजानन घागी यांच्याकडे 3 एकर शेती आहे. आधीच त्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे होते. त्यांनी हिम्मत करून शेतीत सोयाबीन व कापशीची लागवड केली. या पिकापासून आपण काहीतरी कर्जाची फेड करू अशी त्यांना आशा होती. मात्र या दोन्ही पिकांवर रोग पडून पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली. त्यामुळे त्यांनी शेतातच एका झाडाला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. डोंगरगाव येथील शेतकरी गजानन राजूरकर यांच्याकडे 6 एकर शेती आहे. त्यांनी सुद्धा आपल्या शेतात सोयाबीन व कापशीची लागवड केली. रोगामुळे दोन्ही पिके हातची गेली. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या गजानन याने घरातच विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेमुळे शेतकऱ्यांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहे. देशातील व राज्यातील घडामोडी रोज सर्वात आधी बघण्याकरिता न्यूज DHD चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला ऑलवर सेट करा आणि बघा मराठी बातम्या रोज सर्वात आधी.